आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. चला आपण निघूया. गिरिजा, सख्या काकांना असं कोणी बोलतं का? जाऊ दे ओ मॅडम, माझी पुतणी वयाने थोडी लहान आहे म्हणून काही बोलेल का काका? काका, तरी मी तुम्हाला सांगत होतो की आपण नको येऊया इथे. चला आपण जाऊया. चला चला. अहो असं काय करताय? थांबा ना. अहो माझं ऐकून घ्या. अहो अहो थांबा ना. अहो ऐका माझं. थांबा. गिरिजा, त्यांना परत बोलावून आण. मॅडम, त्यांना जायचंय तर जाऊ द्या. त्यांच्याशिवाय पण आपला कार्यक्रम होऊ शकतो. या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणं महत्वाचं आहे आणि ते आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही. अहो मॅडम, हा कार्यक्रम नीट पार पडावा असं वाटत असेल ना तर तुझ्या काका काकूंना घेऊन ये. ताई, काका काकींना बोलवायलाच पाहिजे. बाय, त्यांना घेऊन यावं लागेल. चल आपण जाऊ. तुम्ही बसा. गिरिजा तू जा. काका, काकी प्लीज आज चला. काका, हिचं काही ऐकू नका. ती स्वतःहून नाही आली आहे. हिला कोणीतरी सांगितलं ना म्हणून नाईलाजाने आली आहे. तुझ्याशी बोलतीये का मी? नाही ना. काका, काकी प्लीज. नाही नको, आम्ही जातो. तुमचा कार्यक्रम नीट पार पडा नाही. आमच्यामुळे त्याच्यात विघ्न नको ना. चल गो. काका अहो, कार्यक्रम नीट पार पडण्यासाठीच आज चला. हवं तर मी विनंती करते. हे सगळं तू मनापासून बोलतेस की? काकी खरंच मनापासून बोलतीये. नाही, एरवी तुझ्या नाकाचा शेंडा मिरवत असतेस. हा अगदी नाक घासत आलीयस. हर्षदाच्या लग्नासाठी मी काही करे. आज हर्षदासाठी मला ह्या नको त्या लोकांसमोर नमत घ्यावं लागतंय. गरगरणी मग काय करूया? जाऊया. नाही, गिरिजा विनंती करते म्हणून नाही, पण सविता मॅडम बोलवत आहेत तर जाऊया. चला. सर, हर्षदाताई आली. हर्षदा विघ्नेशची होणारी बायको आणि हर्षदा हे विघ्नेशचे काका काकू.
अमेरिकेला असतात. गिरिजा मॅडम, आता तुका कळला असात ह्या रमाकांत मयेकराची तुका किती गरज हा ती. मी इलंय तर हर्षूचा लग्न थांबतला असा वाटत होता ना तुका, पण आता बघ मी नसन तर हर्षूचा लग्न होऊ का शकणार नाही. शिरला कानात आता बघतच राह मी काय करतय. ता गौरव दादा इकडे. लवकर ये ना ताई, बघ ना एकटीच बसली आहे. बरं झालं सांगितलं, माझं तसं एक काम होतं तिच्याकडे, बोलतो तिच्याशी. मंद आहेस का रे? बघ ना किती टेन्शन मध्ये बसली आहे ती. ऐक ना, मी काय म्हणते आपण दोघ जाऊन तिच्याशी बोलायचं का? वहिनी आम्ही जाऊन बोलू, जरा फ्रेश वाटेल तिला. चल. अगं ए बाबा, आई बोलली म्हणून ताई हट झाली. तसंही माझं एक काम होतं तिच्याकडे, पण आता तिचा मूड ऑफ आहे, आपण काय बोलणार ना? थांबा थांबा, मी आईना बोलवते. हा आई. हो ताई अजून पण नाही जेवलं. अरे देवा. हो ना आई, मी एक बोलू का? बोल ना बाय. तुम्ही जाऊन ताईंशी बोलता का? त्या तुमचंच ऐकतील. हो आई, या घरात ताईला समजू शकेल अशी फक्त तूच आहेस, जा ना प्लीज. आई तू बोल ना जाऊन तिच्याशी, ती बघ केवढ्या टेन्शन मध्ये बसली आहे. त्यांना म्हणा निदान जेवून तरी घ्या. बाय. हे बघ, जेवणाच्या ताटावर कधी राग काढू नये. आई मी का आणि कशावर रागवली आहे तुला चांगलं माहिती. बाय अगो, तुझे चुलता आणि चुलती त्या कार्यक्रमाला पाहिजेच होते. विघ्नेशच्या आईने पण तसं सांगितलं होतं ना. बाय, मला तुझी चिडचिड कळते गो, पण त्यांचा स्वभाव तुला माहिती आहे ना, मग कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा. हा हे बघ बाय, तू तुझ्या काकांना किती बोलते तरी ते आपल्या चांगल्या कार्याला नेहमी येतात, म्हणजे त्यांना पण आपल्याविषयी काहीतरी वाटत ना. बाय, भाऊ आणि वहिनी या घरचे मोठे आहेत, त्याच्यामुळे हर्षूच्या लग्नात सगळी कार्य त्यांनाच करावी लागणार आहे. तो हक्क आहे त्यांचा. बाय, तू असा सारखा सारखा त्यांचा राग करत राहिलीस ना, तर उद्या आपल्यालाच सगळे नावं ठेवतील. विघ्नेशच्या घरच्यांना पण आपणच चुकीचे वाटू. बाय, कधी कधी ना प्रसंग बघून आपल्याला कमीपणा घ्यावा लागतो. हर्षूचं लग्न होईपर्यंत तू जरा शांतच बसा. भाऊ आणि वहिनी तुला काय पण बोलू दे, तू स्वतः त्यांना काही बोलू नको. त्यांना जरा समजून घे.
प्रत्येक वेळी माझ्या पडत्या काळात तू माझ्या बरोबर असतोस, नेहमी माझ्या मदतीला धावून येतोस. माझे बाबा होते ना, तेव्हा मला हा असा आधार वाटायचा. आणि आता तू असतोस म्हणून मला हा असा आधार मिळतो. माझ्या आईने खस्ता खाऊन स्वतःचा स्वाभिमान जपून आम्हाला मोठं केलंय. तिचा अपमान होत असताना मी का शांत बसू? आणि मुळात तिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्यांना मी सोडणार नाही, मग कोणीही असू दे. विक्रांत, तू माझा अपेक्षा भंग केलास, एका चांगल्या मैत्रीचा अपमान केलायस तू. आता यापुढे मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. गिरीजा, काय चाललंय आपल्या आयुष्यात? आपण तर मित्र आहोत ना एकमेकांचे, आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं. अशा सिच्युएशन मध्ये एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं. आपणच काय भांडतो एकमेकांशी? आय एम रिअली सॉरी. या सगळ्यात तुझी काहीच चूक नव्हती, चूक माझ्या आईची होती, माहितीये मला. पण मी तुझ्यावर रागवलो ना, रागवलो मी तुझ्यावर. पण तेवढा हक्क आहे ना माझा? ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम करतो त्या माणसावर रागवण्याचा हक्क असतो ना? मला नाही माहिती तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गिरीजा. माझी चूक झाली, मी सगळ्यांसमोर जाहीरपणे माझं प्रेम व्यक्त केलं. त्यावेळेला तुझा विचार करायला हवा होता मी, पण माझा पण नाईलाज होता ग. तुझी बाजू मला समजू शकते, पण माझी बाजू समजून घ्यायला कोणीच नव्हतं. माझ्या आईला तिचा हट्ट सोडायचा नाही. रमाकांत काका आणि काकी त्यांना त्यांच्या मुलीचंच पडलंय, माझा विचार कोण करणार? की आयुष्यभर फक्त मीच सगळ्यांचा विचार करायचा, माझा विचार कोणीच नाही करणार का? एक तू होतीस जी माझा विचार करायचीस, तू पण चिडली आहेस माझ्यावर. गिरीजा मला सांग, तू माझ्यावर प्रेम करत नाहीस म्हणून त्या रेशमासोबत लग्न करणं किती योग्य आहे? गिरीजा माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आयुष्यातला लाईफ पार्टनर म्हणून तुझ्याशिवाय अजून कोणाचाच विचार नाही करू शकत मी. काय करू मी तूच सांग, कशी समजूत काढू मी तुझी? काय उभरवलं? ही आत ये.
थांबलोस का तू? दरवाज्यातच कशा उभं राहिलोस? ये आत ये. काका मी आत नाही येणार. बाबा या ना. बाबा आपण एकत्र कधी राहणार? मला तुमची खूप आठवण येत होती. आता आर्या बोलली ना, बाबाला ऐकावंच लागणार. लवकरच आपण एकत्र राहणार. अरे प्रसाद बघलंस ना किती छोटा पोरगी आता. अरे निदान त्याच्यासाठी तरी चांगलं वाघ ना. भाऊ तुम्ही प्रसादला घरी घेऊन आलात ना, ते खूप बरं केला. वहिनी मी प्रसादला घराकडे घेऊन इलंय, पण काही वेळेसाठी घेऊन इलंय. म्हणजे? म्हणजे आता प्रसाद इथे नाही राहणार, तो वेगळा राहणार आहे. शिरला का ना? प्रसाद, अरे पोरा, हे काय खूळ घेऊन आलास डोक्यात? आयशे, काही खूळ लागले नाहीये, बरोबर तेच करतोय मी. आता हे घर नकोस झालंय. अरे इतकी वर्ष याच घरातली भाकरी तोडत होतास ना, आणि आता हे घर नकोस झालं तुला? आपण सगळे एकत्र असतो तेव्हा किती आनंदी असतो रे. बघ आयशे, आता मी तुझं काही ऐकणार नाहीये. मी माझा निर्णय बदलणार नाहीये. अरे ऐकून तर घे माझं. मी तुला एकदा सांगितलं ना, परत परत तेच नकोय. आणि तसंही तुला गिरिजा जवळची आहे ना, मग तिच्याकडे जा ना. अरे पोरा तसं काय नाही, तू पण माझाच पोर, ती पण माझीच पोर ना. हा पण मी कमवत नाही ना, ती कमावते, घर चालवते. तिच्याच पैशांनी ना तुम्हा सगळ्यांवर जादू केलीये. दादा तू आता काहीही बोलायला लागलायस. दादा आधी स्वतःकडे बघ, मग आमच्यावर आरोप कर. समजलं? अगं बघ ना, या या ही लहान भावंड पण आता मला बोलायला लागली. अरे मग बोलणारच ना, तू वागतोस तसा. ए गौर्या, तू मला शिकू नको कसं वागायचं ते. नाहीतर ए प्रसाद, उगाच आवाज चढवू नको, शांत बसायचा. शिरला कानात बघ वैदी कसा. आता मी प्रसादला समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याचो निर्णय ठाम आहे ना, त्याचा काय करश. समजवण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय केलं काका, सांगा ना. नाही मीच सांगते, हे घर सोडल्यावर त्याचं कसं भलं होईल ना हेच सांगितलं असेल, त्याचा ब्रेनवॉश केला असेल. बाय. हो काका मी मस्करी केली. बरं दादा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हा जो काही वेगळं राहण्याचा निर्णय, हा आज अचानक कसं काय घेतलास? मला तुझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं द्यायची नाहीये. मी माझ्या मुलीला आणि बायकोला इथून न्यायला आलो. हे तू बोलतोयस,
पण त्या दोघींना पण एकदा विचार ना की त्यांना हे घर सोडून जायचंय की नाही. हे बघ, या विषयावर मला तमाशा नकोय. तमाशा? तमाशा नेहमी तू करतोस. थोडा जबाबदारीने वागला असतास ना तर आज ही वेळ आली नसती. चल गया, मी माझं बघून घेईन. काय ते बघून घेईन? कसं काय? मागच्या वेळी जेव्हा या दोघींना घेऊन घर सोडून निघून गेला होतास तेव्हा यांच्यावर शिळ अन्न खायची वेळ आणली होतीस. आज कुठली वेळ आणणारेस? नाही, काही डोक्यात आहे का आपलं मनाला वाटलं म्हणून आलायस? बरं, वेगळं राहणार कुठे? घर बघितलंयस का स्वतःसाठी? त्याचं भाडं आणि? प्राची, मी आपल्यासाठी नवीन घर बघितलंय आणि त्याचे ऍडव्हान्स सुद्धा दिलंय. आपण आपला नव्याने संसार थाटायचा आहे. ऍडव्हान्स दिलास? पैसे कुठन आणले? आयशे, मी आहे ना माणसं कमवली. काकांनी सगळं केलंय माझ्यासाठी. प्राची, आर्याची आणि तुझी बॅग भर. अरे माझं ऐकून तर घे. तुला बोललो ना मी आता कोणाचं ऐकणार नाही म्हणून. एकदा का मला इथून जाऊ दे, मग तुम्हाला दाखवतो प्रसाद मयेकर काय चीज आहे ते. नुसतं बोलान दाखव नको रे, करून दाखव. शिरला का ना काका? त्याला अडवायचं सोडून तुम्ही त्याला प्रोत्साहन देताय. मी मगाशी मस्करीत जे बोलले ते खरं होतं वाटत. तुम्हीच तर दादाला वेगळं राहायला सांगितलं नाही ना?